बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर या ठिकाणी भेटायला आलेले. ट्रस्टची असणारी माहिती ही पक्षाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळत असते. व्यक्ती मूर्ती याचं एक असणारं नातं आहे आणि ते म्हणजे श्रद्धेचं नातं आहे. या श्रद्धेचा असणारा आदर सर्वांनीच केला पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्याचबरोबर हा जो श्रद्धाळू आहे हा श्रद्धाळू देवाच्या नावाने ट्रस्टला असताना मदत त्या ठिकाणी करत असतात. महाराष्ट्रामध्ये अनेक ट्रस्ट आहेत की ज्यांचे अत्यंत चांगले कार्यक्रम चाललेले असतात. त्या यादीमध्ये दगडूशेठ हलवाई ट्रस्टचं सुद्धा असणारे एक नाव आहे. सामाजिक उपक्रम त्याच्याचबरोबर लोकांना असणारा मदत आणि गरजूंना जी काही मदत पुरवली जाते ती मी असं सगळ्यात महत्त्वाचं मानतो. त्याच्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना चालतात आपली सगळ्यांची अपेक्षा असते की शासनाने आपल्या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत पुरवल्या पाहिजेत. परंतु ते शासनाला शक्य आहे का याच्याबद्दल कोणीच विचार करत नाही. तेव्हा ट्रस्टच्या वतीने शासनाला जे देता येऊ शकत नाही करता येऊ शकत नाही त्याचं पुरवणी करणारं काम हे ट्रस्टसुद्धा करत असतात. दगडूशेठ हलवाई ते काम करत असतात त्या ठिकाणी. मला वाटतं या देशामध्ये श्रद्धा ही संकल्पना राहणार. या श्रद्धेच्या निमित्ताने लोक मदत करत राहणार. मिळालेली मदत ही योग्य दिशेने जाणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. ट्रस्टचे सर्व ट्रस्टीज आणि हितचिंतक आणि मदतनीस असे जे आहेत त्या सगळ्यांनी असं एक व्यवस्थितरित्याने कार्यक्रम होत असतो. मला जर विचारलं की ह्याची माहिती मला कशी मिळत असेल तर दरवर्षी मी येत असेल किंवा नसेल किंवा पुण्यात असेल किंवा नसेल पण कार्यक्रमाची गणपतीच्या कार्यक्रमाची असणारी माहिती आणि पत्र हे माझ्या पुण्याच्या घरच्या पत्त्यावरती देवीच त्या ठिकाणी येतं आणि त्याच्यातून हे सगळं मिळत असतं. मी सगळ्या ट्रस्टीजना शुभेच्छा देतो त्यांनी असंच काम करत राहावं आणि लोकांची सेवा करत राहावी हीच खऱ्या अर्थाने मानव सेवा असं मी त्या ठिकाणी मानतो. नमस्कार.